अशी देखील चर्चा रंगू लागली आहे। आणि विधान परिषद निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा स्पष्ट झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची एक बैठक पार पडली। अनिल परब आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते आणि या निवडणुकीत शिवसेनेचीही जवळपास 3 मतं फुटल्याचा संशय आहे, त्यामुळे हे दगाबाज आमदार कोण याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। तेव्हा शिवसेनेतले दगाबाज आमदार कोण याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। काल एक बैठक झाली आणि रात्री उशिरा ही बैठक झाली, वर्षा बंगल्यावरती शिवसेना नेत्यांची ही बैठक पार पडली अशी देखील माहिती आहे। अनिल परब आणि अनिल देसाई हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते आणि या निवडणुकीत शिवसेनेची जवळपास 3 मतं फुटल्याचा संशय आहे, त्यामुळे हे दगाबाज आमदार कोण याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एकंदरीतच या बैठकीविषयीची चर्चा किंवा या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे देखील आपण जाणून घेणार आहोत। रात्री उशिरा शिवसेना आमदारांच्या बैठका सुरू होत्या आणि वर्षा बंगल्यावरती त्यातली एक बैठक पार पडली। तर आता आपल्यासोबत फोन लाईनवरून अतुल लोंढे हे जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एकंदरीत अतुलजी, तुमचं न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात स्वागत। एकंदरीत कालची ही जी निवडणूक होती या सगळ्याकडे कसं पाहता? नाही, बरोबर आहे। कालच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ते अतिशय गंभीर आहे, त्याचं आत्मपरीक्षण काँग्रेसला देखील करावं लागणार आहे, याच्याशी दुमत होण्याचं कारण नाही। पण त्याचा अर्थ हा होत नाही की सरकारला याच्या संदर्भात काही धोका आहे। या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार झालेला आहे, पैशाचा प्रचंड प्रमाणावर वापर झालेला असं स्पष्टपणे दिसत आहे आणि याच्यासाठीच्या निवडणुका ज्या आहेत त्या घडवून भाजपने आणलेल्या आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 22 वर्षापासून ही एक प्रथा पडलेली आहे की घोडेबाजार होऊ द्यायचा नाही म्हणून निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही आणि मग त्याच्यामध्ये ज्याचे जितकी मतं आहेत त्याला तितक्या सीट्स देऊन बिनविरोध निवडणुका करण्याची जी प्रथा आहे ती तोडण्यामागचं कारण काय आहे की सत्तेसाठी हबाबलेली भाजपा कोणत्या स्तराला जाऊ शकते आणि महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती सुद्धा खराब करू शकते, लोकांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरू शकते, अशा पद्धतीचं वर्तन भाजपकडनं झालेलं आहे। त्याला काही बळी पडलेले आहेत, लोक दिसत आहेत, आता येईलच पुढे कोण कोण बळी पडलेला आहे, त्याचा अर्थ सरकारला काही भीती आहे असं आम्हाला तरी वाटत नाही। धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तेव्हा शिवसेनेची एक महत्वाची बैठक झाली रात्री उशिरा। या बैठकीमध्ये अनिल परब आणि अनिल देसाई हे उपस्थित होते। त्यानंतर आता इतरही पक्षांकडून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे। आणि राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडीला अस्मान दाखवलं आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीचे तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरील आपला उमेदवार जिंकून आणला। महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। भाजपनं राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी 10 जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। भाजपला पहिल्या पसंतीची एकूण 133 मतं मिळाली आहेत। भाजपा आणि त्यांच्या गोटातील लहान पक्ष आणि अपक्षांचं कागदावरील एकूण संख्याबळ हे 113 इतकं आहे, मात्र विधान परिषद निवडणुकीत भाजपनं 133 मतं मिळवल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 हा जादू आकडा आहे आणि या आकड्यापासून भाजप आता केवळ 11 मतांनी दूर आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तेव्हा राज्यसभा निवडणुकीच्या सोबतच विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं बाजी मारलेली आहे, महाविकास आघाडीला यामुळे धक्का बसलाय। विधान परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीचे तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरील आपला उमेदवार जिंकून आणलेला आहे। तेव्हा राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपची जादू दिसली आहे। महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आणि भाजपनं
राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी 10 मतं फोडलेली आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। याविषयी आता फोनलाइन वरून जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार अतुल भातकळकर, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अतुलजी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। भाजपची ही जी जादू आहे ती काल सगळ्यांनीच पाहिली आहे, तब्बल 21 आमदार फोडत 5व्या जागेवरती विजय मिळवलाय। महाविकास आघाडीमध्ये असंतोष त्यांच्या आमदारांमध्ये आहे हे अतुल स्पष्ट झालेलं आहे, आणि मी आधी म्हटलं होतं की या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आपापसात भिडत होते आणि तिन्ही पक्षांचे दोन दोन उमेदवार सुद्धा आपापसात भांडत, आणि त्याच्यामुळे शिवसेनेची जेवढी मतं कागदावर फुटली तशी वाटते त्याच्यापेक्षाही जास्ती मतं ही फुटलेली आहेत। त्यांनी काँग्रेसची काही मतं फोडली त्याच्यामुळे ते का जेमतेम काठावर पास झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षांमधला अंतर्गत असंतोष आहे तो काहीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून बाहेर आलेला आहे एवढंच या निमित्ताने आम्ही सांगितलं। पण भाजप आता मॅजिक फिगर जी आहे त्याच्यापासून केवळ 11 मतांनी दूर आहे, तर सत्ता स्थापनेकडे वाटचाल म्हणायची? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता जन्म झालेली पार्टी नव्हे। आम्ही एका विचारांकरता आणि लोकांच्या हिताकरता, सर्वसामान्य माणसाच्या हिताकरता काम करणारा पक्ष, ही वस्तुस्थिती आहे की 2019 विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांना कौल दिला होता, पण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात करत प्रगतीपथावर आणलेल्या महाराष्ट्राची वाट लावली। ते केवळ आणि केवळ स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मिनिस्टर करण्यात आला, परंतु भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकांच्या संघर्षाकरता, लोकांचे प्रश्न, शेतकरी, गोरगरीब, अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय यांच्या प्रश्नांकरता विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर आम्ही आवाज उठवतो, यापुढे तो आवाज उठवत राहू म्हणूनच या निमित्ताने मी सांगतो। धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल। तेव्हा भाजप बहुमताच्या जादूई आकड्याजवळ आहे, मॅजिक फिगर जी आहे 144 त्यापासून भाजप केवळ 11 मतांनी दूर आहे, आणि एकंदरीतच कालच्या ज्या विजयानंतर 21 आमदार फोडत भाजप 5व्या जागेवरील भाजपनं आपला उमेदवार निवडून आणलेला आहे, आणि त्यामुळं महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते।